नमस्कार मित्रांनो मी सचिन वारोडकर आपलं सर्वांचं अनअकॅडमी या भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो अनअकॅडमी जिथपर्यंत मोबाईलची रेंज जाते तिथपर्यंतचा राहणारा तिथं काम करणारा विद्यार्थी विद्यार्थिनी आता घर बसल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकतो अनअकॅडमीवर आम्ही एक अशी सिरीज घेऊन आलो आहे की ज्याच्यामध्ये नुकतंच नोव्हेंबर महिन्यामध्ये आयोगाने आपल्या दोन हजार वीसमध्ये कोणकोणत्या परीक्षा कोणकोणत्या तारखेला घेणार आहे हे शेड्युल्ड लॉन्च केलं आहे म्हणजेच टेबल वेळापत्रक जे आहे ते त्यांनी आपल्या साईटवर टाकलेलं आहे एम पी एस सी डॉट जी ओ डॉट इन साईटवर जाण्याची कुठलीच गरज नाही आपल्या याच व्हिडिओच्या यूट्यूबच्या चॅनलवर चा सुद्धा मी स्वतः ते पूर्णच्या पूर्ण वेळापत्रक आपल्याला समजून सांगितलं आहे की नेमकं कोणत्या तारखेला कुठली परीक्षा आहे कोणकोणत्या कुं पोस्टाटी ती परीक्षा आहे कोण व्यक्ती ती परीक्षा देऊ शकतो वयोमर्यादा काय लागते आजच्या या लेक्चरमध्ये जे कोणी लोक सिव्हिल इंजिनिअरिंग करतात किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ज्यांचा झालं आहे या तीन कोअर ब्रँचेससाठी महाराष्ट्र शासनामध्ये कोणकोणत्या कुन प्रकारच्या नोकरी असतात व याकरता नेमकं पात्रता काय असते शैक्षणिक पात्रता काय असते आणि त्यामध्ये नेमका सिलेबस काय असतो वयोमर्यादा काय असते पण डिग्री व्यतिरिक्त आणखी काही दुसरी गोष्ट पाहिजे असते का ह्या सगळ्या तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टींचा छोट्या मोठ्या प्रश्नांना आता उलगडा देण्यासाठी हे आजचं लेक्चर आहे आशा करतो की देणारी जी माहिती आहे तुमच्यासमोर ती अत्यंत महत्त्वपूर्ण असेल कारण महाराष्ट्रातील कष्टकरी होत करू आणि शेतकरी कुटुंबातील आर्थिक दुर्बल घटक कुटुंबातील जो विद्यार्थी आहे तो आता घरबसल्या अधिकारी होणार आहे कारण अन अकॅडमीने एक नवीन सिरीज लाँच केली आहे दॅट इज लेट्स क्रॅक इट लेट्स क्रॅकेटमध्ये आज आपण बघणार आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा सिव्हिल गट अ व गट ब ह्यामध्ये कोणकोणत्या परीक्षा होतात त्याचा अभ्यासक्रम नेमका काय असतो आणि त्याच्याबद्दलचा संपूर्ण मार्गदर्शन दोन हजार वीसमध्ये अशा होणाऱ्या तब्बल शंभरपेक्षा जास्त परीक्षा ज्या फ तू आतापर्यंत मुलांना ठराविकच परीक्षा माहिती होत्या परंतु या लेक्चर सिरीजमध्ये अनअकॅडमी आणि मी स्वतः भरपूर वेगवेगळ्या परीक्षा आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे या सगळ्या परीक्षांची तयारी अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवर केलं करून घेतल्या जाते त्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे अनअकॅडमीची ॲप मोबाईलमधून डाउनलोड दौन करायची आहे म्हणजे काय होईल के तुम्हाला की तुम्हाला त्या मोबाईल ॲपमधून सर्व आमचे होणारे क्लासेस पण बघता येतील कशा प्रकारे एज्युकेटर्स शिकवतात आणि इथं असलेल्या प्रत्येक कोर्सचं मार्गदर्शन होणार आहे चला तर मग करूया सुरुवात बघूया नेमकं काय वयोमर्यादा लागते त्याचा मु शैक्षणिक पात्रता नेमकी काय असते आणि पूर्व मुख्य परीक्षेला अभ्यासक्रम काय असतो त्याच्या आधी दिस इज अबाउट मी मे, मी सचिन वारोडकर मागील माझं यू पी बी एस सी मॅथमॅटिक्स फिजिक्स आणि केमेस्ट्रीमध्ये झालेलं आहे मागील दहा वर्षापासनं मी मागील दहा वर्षापासनं मी यू पी एस सी एम पी एस सी आणि डिफेन्स एक्झामच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो याच व्यतिरिक्त महाराष्ट्र आणि भारतभर वेगवेगळ्या यू पी एस सी एम पी एस सी डिफेन्समध्ये होणाऱ्या परीक्षांबद्दलचं मी मार्गदर्शन देत सर्वकडे मला बोलावणं येत असतं त्याबरोबर मी अनअकॅडमीमध्ये टॉप एज्युकेटर इन महाराष्ट्र आहे एम पी एस सीच्या सिसॅट म्हणजे बुद्धिमत्ता याच्यामध्ये आणि तुम्हाला बुद्धिमत्ता सोप्यात सोपी लागलं ला तरी मी तुमच्यासाठी ऑलवेज अनअकॅडमीवर रेडी आहे बघूया अभ्यासक्रम काय असतो किंवा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ व ब संयुक्त परीक्षा जी होते त्याच्यामध्ये नेमके टप्पे काय असतात याला तीन टप्पे असतात एक पूर्वपरीक्षा पूर्वपरीक्षा शंभर मार्कांना असते मुख्य परीक्षा चारशे मार्कांना म्हणजे दोनशे मार्काचे दोन पेपर इथं अवेलेबल असतात आणि तिसरी असते मुलाखत पन्नास मार्कांना मुलाखत असते बघूया काय नेमकं डिटेलमध्ये सिलेबस आहे शैक्षणिक पात्रता काय लागते सगळ्यात पहिले ती बघूया मग सिलेबस बघूया शैक्षणिक स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री तुमच्याकडे बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री इंजि डिग्री पाहिजे दॅट इज बी ई सिव्हिल सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट अशी सिव्हिल अँड एन बी बीई स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग किंवा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या चार प्रकारचे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतात ही परीक्षा हा व्हिडिओ ऐकताबरोबरच तुम्ही काय करायचं आहे एम पी एस सी डॉट जी डॉट कि इन किंवा महा एम पी एस सी डॉट डॉट इन या साईटवर जाऊन लॉग इन करायचं आहे तुम्ही तुमची प्रोफाईल भरायची आहे आणि या चार इंजिनिअरिंगमधून तुम्ही जर सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं असेल तर तुम्ही या येणाऱ्या परीक्षेसाठी पात्र असता याच्यासाठी किमान वय हो, मर्यादा किती लागते ही टेंटेटिव डेट मी टाकली आहे मागच्या वर्षीच्या याच्यावरून पण कमीत कमी वय लागतं दॅट इज एकोणावीस आणि ओपन कॅटेगरी किंवा जनरल कॅटेगरीला लागतं अडोतीस मागासवर्गीयांसाठी त्याच्यापेक्षा जास्त आणि त्या अनुषंगानेच खेळाडू असतील माजी सैनिक असतील अल्पसेवा राजाधी अधिकारी असतील त्या व्यतिरिक्त तसं तसं शासनाच्या निर्णयानुसार वाढत जातं ही परीक्षा दिव्यांग उमेदवार किंवा विकलांग उमेदवारसुद्धा देऊ शकतात वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत ते ही परीक्षा देऊ शकतात हे होतं वयाबद्दलची माहिती आता बघूया की नेमकं याचा डिटेलमध्ये सिलेबस काय आहे नेमकं काय केलं पाहिजे नेमकं काय नाही केलं पाहिजे कशा कशा प्रकारे तुम्हाला ही परीक्षा पास करता येईल पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम जर बघितला महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा सिव्हिल तशी तर ही सिव्हिल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलची कंबाईन परीक्षा असते परंतु मेन्स परीक्षेचा जो सब्जेक्ट असतो सेकंड पेपर जो असतो तो सेपरेट असतो बरोबर आहे जसं पी एस आय एस टी आय एस ओ असेल किंवा ग्रुप सीमध्ये पण टॅक्स असिस्टंट असतं लिपिक टंकलेखक असतं यांची जशी ची वेगवेगळी परीक्षा असते त्याचप्रकारे इथं पण तीनही इंजिनिअरिंगची पूर्व परीक्षा ही कॉमन असते म्हणून त्याला तीनही जवळपास तीनही इंजिनिअरिंगचा सिलेबस असतो बघूया याच्यात नेमका डिटेलमध्ये सिलेबस काय असतो शंभर मार्काला बघा एक प्रश्नपत्रिका असते मार्क असतात शंभर सगळं ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असते शंभर मार्काला मराठीचे श दहा प्रश्न दहा मार्कांसाठी त्याचा दर्जा बारावीचा असतो आणि माध्यम मराठीसाठी मराठीच असतं सेम इंग्लिशचे दहा प्रश्न दहा मार्कांसाठी त्याची लेवल फक्त पदवी असते ठीक आहे आणि त्याचं माध्यम असते ते इंग्रजी असते या व्यतिरिक्त सामान्य अध्ययन जनरल स्टडी वीस मार्काला असते वीस प्रश्न असतात त्याची लेवल पदवी असते मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमात तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंजिनिअरिंग रिलेटेड अभियांत्रिकी अभियोग्यता चाचणी म्हणजे इंजिनिअरिंग ॲप्टिट्यूड टेस्ट ही साठ प्रश्न असतात साठ मार्कांना त्याची लेवलसुद्धा पदवी असते बट ऑब्वियस तुम्ही ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंगमध्ये केलं आहे त्यामुळे तुम्हाला ह्याच्याबद्दल डिटेल माहिती असते तरीही आपल्या अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर याच्याबद्दलसुद्धा मार्गदर्शक अवेलेबल आहेत या तीन कोर्सबद्दल तर आहेतच याचं पण माध्यम असतं दीड तास वेळ असतो शंभर प्रश्न सोडवायला म्हणजे आरामात तुम्ही ही परीक्षा देऊ शकता आरामात फक्त प्रॅक्टिस लागेल त्याला थोडीफार वेगळी मेहनत लागेल आणि ऑब्जेक्टिव्ह ही परीक्षा असते डिटेलमध्ये जर सिलेबस हा प्रिलिमिनरीचा सा बघायचा झाल्यास मराठी व्याकरणमध्ये काय असतं बघा शब्द किंवा सर्वसामान्य शब्दसमूह वाक्य व्याकरण म्हणी वाक्यप्रचार इत्या त्यांचा उपयोग कशाप्रकारे केला जातो हे विच हे विचारलेलं असतं इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅबलरीज असतात म्हणजे सेम म मराठीसारख्याच इंग्लिशमध्ये आहे सेंटेन्स अरेंजमेंट आहे ग्रामर आहे इज ऑफ आयडॉम एन फ्रेजेस आहेत नंतर दोघांमध्येही उतार्यावर प्रश्न विचारला जातात सामान्य अध्ययन महा भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास भारताचा विशिष्ट विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल भारतीय अर्थव्यवस्था ज्याच्यामध्ये आयात निर्यात राष्ट्रीय विकासाच्या सरकारी सहकारी ग्रामीण बँका यांची भूमिका काय नेमकी शासकीय अर्थव्यवस्था नेमकी कशी काम करते त्याच्यात अर्थसंकल्प असतील लेखा असेल लेखापरीक्षण याबद्दलची सगळं माहिती विचारण्यात येते त्यानंतर चौथा पार्ट आहे पाचवा पा आहे पंचवार्षिक योजना नंतर किंमत वाढण्याचे कारण आहे हे झालं मग राज्यव्यवस्थेमध्ये काय भारतीय राज्यव्यवस्था त्याचे भारतीय राज्यव्यवस्थेचा प्राथमिक अभ्यास त्र्याहत्तरावी चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती ग्राम प्रशासन महाराष्ट्र प्रशासन आणि हे सगळं कसं काम करतं राज्यपाल मुख्यमंत्री त्याचं मंत्रिमंडळ आणि यांच्यामध्ये असणाऱ्या त्यांच्या जबाबदाऱ्या हक्क काय हे सगळ्यांवर बेसिक प्रश्न विचारला जातो जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडींवर नेमका कोणत्या कोणत्या एरियातून प्रश्न येतो राजकीय घडामोडी औद्योगिक घडामोडी आर्थिक क्षेत्रातील घडामोडी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी भौगोलिक खगोलीय सांस्कृतिक म्हणजे अवॉर्ड्स वगैरे मिळतात ते आणि वैज्ञानिक अशा घडामोडींवर चालू घडामोडीमध्ये प्रश्न विचारला जातो आणि इंजिनिअरिंग फील्ड आहे तर पर्यावरणसाठी ब बऱ्यापैकी जोर दिला जातो आणि तो पर्यावरण हो पर आहे त्याच्यामध्ये एन्हायरमेंट मानवी विकास व पर्यावरण पर्यावरणपुरस विकास काय आहे नैसर्गिक साधन संपत्तीचं संधारण कसं प्रकारे केलं जातं वनसंधारण प्रकारे केलं जातं विविध प्रकारचे प्रदूषणं त्याचे पर्यावरणाची आपत्ती कशी होते त्याच्यासाठी त्याला हे करायला कोणकोणते कायदे आहेत त्या सगळ्यांवरची माहिती ही पूर्वपरीक्षेला विचारली जाते या व्यतिरिक्त अभियांत्रिकी अभियोग्यता चाचणीमध्ये तुम्हाला अप्लाईड मेकॅनिक्स त्याचे डिटेलमध्ये असतं मटेरियल्स पार्शियल डिफरन्शिएशन नंतर त्याचं असते अप्लिकेशन ऑफ पार्शियल डिफरन्शिएशन लिनर डिफरन्शिएशन हे जसं तुम्हाला इंजिनिअरिंगच्या मुलांना ह्या सगळ्या डिटेल्स सिलेबस तुमच्याकडे आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता त्या व्यतिरिक्त इंजिनिअरिंग मेकॅनिक्स असतं याच्यामध्ये सिस्टीम ऑफ कोप्लेनर फोर्सेस कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम लॉज ऑफ फ्रिक्शन अँड ऑल 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 म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा थोडा पार्ट घेतला आहे कारण हे संयुक्त आहे ना आणि मटेरियल अँड कन्स्ट्रक्शनमध्ये युजेस ऑफ बेसिक मटेरियल कमांड ब्रेक्स स्टोन्स ऑल 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 असं आहे आणि इलेमेंट्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे थर्मोडायनामिक्स हीट ट्रान्सफर पॉवर प्लांट मेकॅनिक मशीन एलिमेंट्स पॉवर ट्रान्समिशन डिव्हाइसेस ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात अशा असते प्रिलिमिनरी परीक्षा आता मुख्य परीक्षेकडे वळूया मुख्य परीक्षा चारशे मार्कांची असते चारशे मार्कांमध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप असतं प्रत्येक पेपर हा शंभर प्रश्नसंख्या दोनशे मार्काला शंभर प्रश्नसंख्या दोनशे मार्काला दोन दोन तासाचा वेळ प्रत्येक प्रश्नाला असतो आणि दोघांचंही माध्यम इंग्लिश आहे आणि दर्जा जो हो आहे तो इंजिनिअरिंग लेवलचा असतो आणि विषय आहे स्थापत्य अभियांत्रिकी आणि स्थापत्य अभियांत्रिकी दोन एक व दोन याचा डिटेलमध्ये जर सिलेबस बघायचा झाला तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी पहिला पेपर असतो बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल स्ट्रेंथ ऑफ मटेरियल थेरी स्ट्र थेरी स्ट्रक्चर्स स्ट्रक्चर अॅनालिसिस या व्यतिरिक्त स्टील स्ट्रक्चर डिझाईन ऑफ reinforcement constructed construction pre-stressed constant construction planning of management computer-added analysis म्हणजे हे मला नक्की खात्री आहे की ज्यांचं इंजिनिअरिंग झालं त्यांना नक्की कळत असेल मी काय सांगतोय सिव्हिल इंजिनिअरिंगचा सेकंड पेपर जो असतो आणखी शंभर प्रश्न दोनशे मार्क आला त्याचा ओव्हरलुक घेऊया की सांगतो सर्व्हेंग असतं एस्टिमेट कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन असतं जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगबद्दल विचारलं जातं फ्लुईड मेकॅनिक्सवर प्रश्न विचारला जातो फ्लुईड मशीन्सवर प्रश्न विचारला जातो तुम्हाला हे सगळ्या गोष्टी इंजिनिअरिंगला झाल्या आहेत नसतील झाल्या तर त्यावेळेच्या नोट्स त्यावेळेची पुस्तकं त्यावेळेच्या सरांनी डिक्टेक्ट केलेल्या काही नोट्स तुमच्याकडे असतील कॉलेजला तर ते पण तुम्हाला खूप मार्गदर्शन देतील इंजिनिअरिंग हायड्रॉलॉजी इरिगेशन इंजिनिअरिंग हायवे इंजिनिअरिंग ब्रिज इंजिनिअरिंग टनेलिंग ह्या सगळ्या गोष्टी कारण बघा इथून अधिकारी झाल्यावर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींवर ऑब्झर्वेशन असणं फार गरजेचं आहे त्याकरताच महाराष्ट्र शासनाला एक उत्तमातल्या उत्तम, उत्तम दर्जाचे अधिकारी पाहिजे असतात आणि त्याकरता अशा प्रकारच्या परीक्षा या घेतल्या जात असतात याच्यामध्ये बघा पुढचा पॉईंट आहे टनेलिंग एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग वॉटर वेस्ट इंजिनिअरिंग अँड पोल्युशन कंट्रोल त्याचे वेगवेगळे कायदे असतील नियम असतील सॉलिड वेस्ट मॅनेजवर पर मॅनेजमेंटवर विचारले जाते अशा आहे की मी दिलेली माहिती आपल्या सर्वांना महत्त्वपूर्ण असेल शेवटी तोच यशस्वी होतो जो मनापासून मेहनत करतो मला आशा आहे की ज्या कोणी विद्यार्थ्यांना सिव्हिल इंजिनिअरिंग झालेल्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत ही परीक्षा माहीत नव्हती त्या विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही ही माहिती पोचवाल एक बघा मित्रांनो याच्या मागचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्र शासनाला आत्ता आहेत त्यापेक्षाही किंवा आहेत त्यापेक्षाही विद्यार्थ्यांची जो ओढा आहे तो स्पर्धा परीक्षेकडे वाढतो आहे परंतु तुमच्याकडे जी डिग्री आहे तुमच्याकडे जर नॉलेज आहे त्या लेवललाच जर तुम्हाला मागच्या चार वर्षापासून तीन वर्षापासून जे एज्युकेशन तुम्ही घेत आहात त्या प्रमाणात जर नोकरीला विद्यार्थी गेले तर प्रत्येकाला किंवा प्रत्येक डिपार्टमेंटला योग्य तो माणूस भेटेल हेच प्रयत्न माझा आणि अनअकॅडमीचा नेहमी राहील एवढंच बोलून थांबतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका आमची टीम तुम्हाला रिप्लाय करेल व्यतिरिक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त इंजिनिअरिंगच्या मुलांपर्यंत फॉरवर्ड करा एवढंच बोलून थांबतो जय हिंद जय जह स्वच्छ भारत थँक्यू